बाळे परिसरातील एमएससी डीसीएलचे कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ऑफिसमध्ये हजर नाहीत पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये विविध ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडणं लोंबत असलेला तारा मीटरमध्ये बसवणं नवीन मीटर बसवणं अशा मागणी वजा अनेक समस्या असून एमएससीबीचे कर्मचारी ऑफिसमध्ये हजर नसल्याचं यावेळी दिसून आलं या, या काळात काही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्तानं इथं उपस्थित होत आहे दरम्यान या भागाचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी यांनी इथं भेट दिली असता हे ऑफिस बंद असलेलं निदर्शनास आलं जर हे ऑफिस चालू झालं नाही तर आम्हाला नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करावं लागेल असा इशारा नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी यावेळी दिला आहे बाळे परिसरातील एम एसीबीच्या कार्यालयाला गेल्या अनेक महिन्यापासून अनेक दिवसापासून टाळा लावलेल्या या ठिकाणी निदर्शना झालेल्या या भागातल्या नागरिकांची सुद्धा तक्रार आहे अनेक जणांची तक्रारी या भागाचा नगरसेवक म्हणून गणेश पुजारींनी अनेक वेळा नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयाकडे लोक येतात परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात आल्यानंतर आज मी बाळे परिसरामध्ये पाहणी करण्यासाठी आल्या असता तर एम एस बीच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आल्यानंतर ही कार्यालय बंद या ठिकाणी आढळलेलं आहे जेणेकरून हा जो बाळे परिसरामध्ये जो भाग आहे हा जवळजवळ शेळगीपर्यंत आहे हा भाग जवळजवळ चाळीस किलोमीटरचा परिसर आहे या भागातले नागरिक एक्क्याऐंशी नगरं बाळे परिसरातला एवढा मोठा पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या आता उद्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे तरी अशा पार्श्वभूमीवर अधिकारी इथं नसणे किंवा कर्मचारी इथं कायमस्वरूपी असला पाहिजे ही या ठिकाणी या भागाचा नगरसेवक गणेश पुजारी आमच्या दोघांची मागणी आहे